तर यानंतरची बातमी आहे, अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगेंना इशारा दिलाय. जरांगे यांच्या आगामी आंदोलनाबाबत अजित पवार बोललेले आहेत. राज्यात लागू करण्यात आलेले 62% आरक्षण सोडून इतर आरक्षणामध्ये मराठा समाजाला सामावून घ्यावे अशी भूमिका मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही असा इशारा नाव न घेता मनोज जरांगे यांना दिलाय. अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिलेला आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिलेला आहे. जरांगे यांच्या आगामी आंदोलनाबाबत पवार बोललेत. राज्यामध्ये लागू करण्यात आलेलं 62% आरक्षण सोडून इतर आरक्षणामध्ये मराठा समाजाला सामावून घ्यावं अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. तर यावेळी त्यांनी कायद्यापेक्षा कोणी मोठा नसून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे यांना दिला आहे.